मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी यू विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यात मोठ्या प्रमाणात TET प्रमाणपत्रांचा घोटाळा झालेला आहे, सोबतच बोगस शिक्षक भरतीसुद्धा झालेली आहे. यामधील 8000 आसपास TET बोगस प्रमाणपत्रे उघडकीस आलेली आहेत, परंतु आणखीसुद्धा TET बोगस प्रमाणपत्रे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आणखी 50,000 TET प्रमाणपत्रांची होणार आहे चौकशी, त्यांची तपासणी. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आपल्यासोबत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा तपास ED केल्याने ED तपासणीची व्याप्ती वाढली असून मंत्रालयातील अनेक बडे अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ED या प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढविली असून 50,000 TET प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान राज्यभरातील कार्यरत आणि माजी शिक्षणाधिकाऱ्यांनी बनावट TET प्रमाणपत्रांना मंजुरी दिल्याने हे शिक्षणाधिकारी सुद्धा ED रडारवर आले आहेत. या घोटाळ्यात उमेदवार आणि अधिकारी यांच्या दुवा म्हणून काम करणारे अनेक दलाल पसार झालेले आहेत. या दलालांचा सुद्धा शोध घेतला जात आहे. उत्तरपत्रिकेत बारकोड नसल्याचा फायदा उचलून दलालांमार्फत तयार केलेल्या बनावट प्रमाणपत्रांना मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकारी एजंट आणि हेराफेरी करणाऱ्या औरंगाबादच्या झेरॉक्स सेंटर चालकांवर तपास यंत्रणांची नजर आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारात 40 अधिक जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार TET परीक्षा घोटाळ्यात अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी खोडवेकर यांना जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे. ही सर्व आयडियल खेळी या औरंगाबादच्या नाथ मार्केटमधील झेरॉक्स सेंटरमधून खेळली जात होती. प्रमाणपत्रावर बारकोड नसल्याने नापास झालेल्यांच्या प्रमाणपत्रावर हेराफेरी करून पास असल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात यायचे. त्यानंतर खेळली जायची रीचेकिंगची खेळी. परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांना रीचेकिंगसाठी अर्ज करण्यासाठी सांगून आणि मंत्रालयातून मंजुरी आणली जात होती. 2014 सुरू असलेल्या या खेळीत अनेक बनावट अप्रूव्हल देण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात ही सर्व हेराफेरी उघड होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तविली जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचा धमाल उडवीत काम करणारा क्लार्क पोलिसांच्या नजरेतून सध्या तरी सुटला आहे. राज्यभर हा घोटाळा चर्चेत आल्यानंतर तो मी नव्हेच अशा आविर्भावात धमालगिरी करणारा हा क्लर्क आता ED रडारवर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्यालासुद्धा ताब्यात घेऊन कारवाई केली जाणार आहे. ज्यांना अजूनही शिक्षकाची नोकरी मिळाली नाही, जे अजूनही बेरोजगार आहेत, अशा उमेदवारांची सुद्धा प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. अपात्र परीक्षार्थ्यांना TET परीक्षा पात्रतेचा निकाल देण्यासाठी प्रत्येकी 1,00,000 रुपये घेण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत 7,200 जणांनी पैसे देऊन TET अशी बोगस प्रमाणपत्रे मिळविली आहेत. त्यापैकी काही जण शिक्षक म्हणून रुजूसुद्धा झालेले आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत असून त्यांच्या विरोधात सुद्धा लवकरच कारवाई केली जाणार आहे. तर DED पास विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्याच्या आशेवर TET प्रमाणपत्र घेऊन ठेवलेल्या 50,000 अधिकांचे प्रमाणपत्रसुद्धा तपासले जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांसह मराठवाडा, खान्देश, त्यासोबतच विदर्भातील अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याने सर्वांचे धावे दणाणले आहेत. सर्व रजिस्टर ताब्यात घेण्याचे काम ED सुरू आहे. 2013 TET घोटाळा उघड होईपर्यंत प्रत्येक वेळी जावक क्रमांक नवीन दाखवून सोयीनुसार नोंद केलेली आहे. हे सर्व रजिस्टर ताब्यात घेण्याचे काम ED सुरू करण्यात आल्याने अधिकाऱ्यांसह दलालांचे सुद्धा आता धाबे दणाणले आहे. याशिवाय अनेक वर्षांपासून क्लार्क व वरिष्ठ क्लार्क एका जागे कसे याचाही तपास सुरू झाला आहे. सेवेत रुजू झाल्यापासून कोणकोण कर्मचारी याच जागेवर होते यांची यादी तयार केली जात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. दलालांच्या खाजगी कोट संकेतामुळे दिली जात असे तात्काळ मंजुरी. दलालांमार्फत आलेल्या प्रमाणपत्रावर खाजगी कोट टाकलेला असल्यामुळे त्याला शिक्षणाधिकारी देखील मंजुरी देत असत. एजंटांनी मराठवाड्यासह खान्देश आणि विदर्भातील शेकडो मुलांना बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. एजंटांनी उर्दू माध्यमातील अधिक शिक्षकांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्यांची मंजुरीसुद्धा आणली आहे. या सर्व घोटाळ्यात एजंट, शिक्षणाधिकारी आणि झेरॉक्स सेंटर चालक यांच्या सह्यांचे बारीक कोड एका कोपऱ्यामध्ये असायचे. त्यामुळेच त्यांच्याकडून आलेल्या प्रत्येक प्रस्ताव मंजूर केला जायचा. बोगस TET प्रमाणपत्रांची आणि शिक्षक भरतीची व्याप्तीसुद्धा मोठी आहे. या संदर्भात आपल्यालासुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.